रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरीसी अभिलाष जने। आज ही वर्ष श्राद्धाची जी सेवा आहे मला, वैकुंठवासी बेबीबाई नथ्थू काकड ह्या आपल्यातून जवळजवळ एक वर्ष झाले निघून गेल्यात महाराज। आई काय असते बघा, हो आजींना दोन मुली आहेत आमच्या, अलका मावशी आणि मुक्ता मावशी, बरोबर आहे की? फार जवळचा संबंध आहे महाराज, अलका मावशी मुक्ता मावशी, तसंच दोन चिरंजीव होते पण एका चिरंजीवाच्या काळाचा झडप आली महाराज, एक चिरंजीव गेला, त्याच्यानंतर एक चिरंजीव आहे ज्ञानेश्वर नथ्थू काकड आणि आमचे बाबासुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित झालेत। बघा जीवनामध्ये आई काय असते, आई महाराज। हो आज बरेचसे लोक आईवरती बोलतात महाराज, बरोबर आहे, बरेचसे कीर्तनकार आईवरती बोलतात महाराज। हो आणि बोललंही पाहिजे, बोललं पाहिजे महाराज, कारण आईसारखं प्रेम करणारं पात्र या जगात दुसरं कोणीच नाही महाराज। हो कितीही सांगू द्या, कुणाला किती सांगू द्या, हो आई अशी, हा बाप असा, सासरे असे, सासू सासरे असे, नाही नाही महाराज, पण आई ती आईच, आईसारखं दुसरं कोणी नाही। हो ती आई आहे ना महाराज मुलांसाठी, इथं भर पोट कापून मुलांना जन्म देते महाराज, तिला आई म्हणतात। हा बघा एका हिंदी शायरीने सुंदर म्हटलेलं आहे महाराज, ते चांगलं आहे, शायरी चांगली आहे महाराज, ती काही विचित्र अशी नाही बरं का, ते चांगलं असलं ते कीर्तनात बोललं पाहिजे महाराज। कोई किसी से सेदा नाही होता, लक्ष देऊन ऐका बरं का। हो इथं भर पोट कापून बाळाला जन्म देते, तिला आई म्हणतात महाराज, घाबरत नाही ती आई, अजिबात घाबरत नाही महाराज। एखाद्या बाळाला जन्म जर द्यायचा असेल ना, आई घाबरत नाही महाराज, काही होऊ द्या, हो पण माझं बाळ जिवंत राहिलं पाहिजे, ही कळकळ जिची आहे तिला आई। लेकुराचे हित, 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 वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाती नाती, ऐसी कळवळाती नाती, ऐसी कळवळाती नाती, करीना भारी नाती, हो मध्ये मुलाविषयी ती कळवळ असते महाराज, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, त्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे महाराज। प्रत्येकाची आई वेगळी वेगळी आहे बरं का, लक्ष देऊन ऐका, प्रत्येकाची आई आहे महाराज। हो त्या आईने जर जन्म आपल्याला दिला नसता तर या ठिकाणी आज मी कीर्तन करत नसतो, तुम्ही कीर्तन ऐकत नसता महाराज। हो आईचे फार मोठे उपकार आहेत महाराज। हो एक शायराने सुंदर म्हटलेलं आहे महाराज, कोही किसी से सेदा नाही होता, कोही किसी से सेदा नाही होता, एक ही रंग है खून का अलहेदा नाही होता, अरे जन्म देने से डर जाती इस संसार की माये, तो इस संसार में कोई पैदा नहीं होता। वाह, कोणी जन्माला आलं नसते महाराज। हो पण त्या आई वडिलांना आपण महाराज खूप त्रास देतो, खूप खूप त्रास देतो महाराज। हो एका आईला चार चार पाच पाच मुलं असतात महाराज, एका आईला चार चार पाच पाच मुलं असतात, ती आई त्या मुलांना सांभाळते बर का, लक्ष देऊन ऐका,
दुसऱ्याच्या घरी धुणं भांडे करते, अंकुश दादा दुसऱ्याच्या घरी धुणं भांडे करते, तरी चार चार पाच पाच पोरं एकटी आई सांभाळते बरं का माऊली, शेरेकर माऊली एकटी आई सांभाळते चार पाच पोरांना, पण महाराज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की चार पाच मुलं असताना म्हातारपणामध्ये एक आई आपल्याकडून सांभाळली जात नाही महाराज, नाही सांभाळली जातो, नाही सांभाळली जात महाराज। हो सुंदर म्हटलेलं आहे महाराज, हो मा की दुवा, बघा लक्ष देऊन ऐका, मा की दुवा खाली नाही जाती, मा की बद्दुआ भगवान से भी टाली नाही जाती, अरे पाच छे बेटे होकर बर्तन धोके पाल लेती है पाच छे बेटे को, लेकिन पाच छे बेटे से एक माँ पाली नहीं जाती, असे हे जग आहे महाराज। एक आई असताना सुद्धा पाळली जात नाही महाराज, हो खूप उपकार आहेत महाराज आईचे, लक्ष देऊ नाही का। एक सुंदर असा प्रसंग आठवला महाराज, सुंदर प्रसंग आहे महाराज, हो घडला असा प्रसंग, एक छोटस आईला बाळ होतं बघा लक्ष देऊ नाही का, छोटस बाळ होतं महाराज या मुला एवढं, ते पोरग शाळेमध्ये जायचं महाराज, शाळेमध्ये गेल्यानंतर आता जे छोटं पोरग आहे महाराज, खेळता खेळता घडला प्रसंग, खेळता खेळता पोरग दगडावरती पडलं महाराज, दगडावरती पडल्यानंतर मुलाचा एक डोळा फुटला, काय झालं पोराचा डोळा फुटला महाराज, आई मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या मुलाचा डोळा फुटला, एखादा दुसरा डोळा बसवा म्हटले, डॉक्टरने सांगितलं की आई या तुमच्या मुलाला डोळा बसवल्या जाईल, पण लक्ष देऊन ऐकते का, हो 2 लाख रुपये खर्च लागेल म्हटले, किती खर्च, हो गरीब घराण्यातली आई महाराज, त्या मुलाला बाप नव्हता, गरीब घराण्यातली आई, छोटस पोरग महाराज, घरामध्ये खायची पंचायत, आणि डॉक्टरने सांगितलं 2 लाख रुपये खर्च लागेल, हो आई घाबरली महाराज, काय करावं काय करावं काय करावं, डॉक्टरला आईने सांगितलं, हो डॉक्टर साहेब माझ्याकडे 2 लाख रुपये नाही म्हटले, दुसरा काही पर्याय नाही का, हा डॉक्टरने सांगितलं की आई ऐका दुसरा पण पर्याय आहे म्हटले, हो जर का तुम्ही तुमचा डोळा काढून तुमच्या मुलासाठी दिला तर तुमचा मुलगा दोन्ही डोळ्याने पाहू शकेल म्हटले, महाराज त्या आईने मागचा पुढचा विचार केला नाही, हो मागचा पुढचा विचार केला नाही, आपला एक डोळा काढला आणि मुलाला डोळा लावायला सांगितला महाराज, हो मुलगा दोन्ही डोळ्याने बघू लागला महाराज, शाळेमध्ये मुलगा जायचा, मुलगा मोठा मोठा बनला महाराज, मोठा झाला, मोठ्या झाल्यानंतर आता ती शाळेमध्ये आई जायची महाराज मुलाला घेण्यासाठी, मुलाला घेण्यासाठी गेल्यानंतर आता ते मुलाची जी मित्र होती महाराज त्या मुलाला चिडवायची, हो तुझी आंधळी आहे म्हटले, तुझी आई आंधळी आहे, अरे आंधळीच्या पोरा हो तुझी आई आंधळी आहे म्हटले, तिला दिसत नाही एक डोळ्याने, तुझी आई आंधळी आहे म्हटले, मुलगा मोठा 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 शिक्षक झाला महाराज, बरं का मोठा होऊन शिक्षक झाला महाराज, त्या मुलाने आईला सांगितलं, आई तुझ्यामुळे मला लोक चिडवतात म्हटले, तुझ्यामुळे लोक चिडवतात, आजपासून तू माझ्यासोबत राहायचं नाही म्हटले, तू आंधळी आहे आणि लोक मला चिडवतात म्हटले, तुझी आई आंधळी आहे, तुझी आई आंधळी आहे, तू काय आजपासून माझ्यासोबत राहू नको म्हटले, एवढी गरीब आई महाराज, मुलाला शिकवून शिक्षक केलं आणि मुलाने आईला हकलून दिलं महाराज, हकलून दिलं, मुलगा एका मोठ्या शहरामध्ये राहायला गेला महाराज, लक्ष देऊन ऐका बरं का प्रसंग, मोठ्या शहरामध्ये मुलगा राहायला गेला, हो राहायला गेल्यानंतर घडला असा बरेच दिवस झाले घडला प्रसंग महाराज, त्या आईला असं वाटलं की आपण आपल्या मुलाला आता भेटायला जाऊ म्हटले, हो अंतकाळ थोड्या दिवसावर आलेला आहे म्हटले आपला, हो म्हातारे आपण झालेलो आहोत, म्हातारे झालेलो आहोत, आपल्याला आपल्या मुलाला भेटायला गेलं पाहिजे म्हटले, आई महाराज मुलाचा पत्ता विचारत 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 त्या ज्या ठिकाणी मुलगा मोठ्या शहरामध्ये राहत होता त्या ठिकाणी आई गेली, आई गेल्यानंतर आई शाळेमध्ये गेली महाराज, आई शाळेमध्ये गेले ज्या ठिकाणी तिचा मुलगा मुलांना शिकवत होता ना त्या ठिकाणी शाळेत गेल्यानंतर शाळेत गेली महाराज आई, आईने मुलाला बघितलं, आईला एवढा आनंद झाला महाराज, पण त्या मुलाने काय केलं महाराज, त्या मुलाने आईकडे बघितलं म्हटले ही पीडा इथं सुद्धा आली म्हटले आता काय करावं, आईला धक्का देऊन काढून दिलं महाराज, संध्याकाळची शाळा सुटली, शाळा सुटल्यानंतर मुलगा घरी गेला त्या आईने महाराज पत्ता विचार घरचा पत्ता विचारला आणि त्या मुलाच्या घरी गेली, घरी गेल्यानंतर महाराज मुलाने दरवाजा लावलेला होता, हो संध्याकाळची वेळ होती महाराज, मुलाने दरवाजा लावलेला, सून सुद्धा घरामध्ये होती महाराज, सून सुद्धा घरामध्ये होती बघा, हा दरवाजा लावलेला,
दरवाजाची कडी त्या आईने वाजवली. पत्ता विचारत घरात पोचली महाराज, दरवाजाची कडी आईने वाजवली. कडी वाजवल्यानंतर त्या आईची सून बाहेर आली. कोण आली बाहेर? सुनबाई बाहेर आली महाराज. सुनबाई बाहेर आल्यानंतर सुनबाईने सांगितलं, ए छी छी कोण आहे म्हटले, इथून निघ म्हटले. कोणीतरी भिकारीने आपल्या दारामध्ये येऊन उभी राहिली म्हटले. हो, आपल्या पतीला आरोळी दिली महाराज. पतीला सांगितलं, हो कोणतरी एक भिकारीन आपल्या दारामध्ये आलेली आहे बघा म्हटले. आता तिला काय माहिती महाराज हिची आई म्हणून. मुलाने बाहेर आला महाराज, मुलगा आईकडे बघितलं, बायकोला सांगितलं, अगं ही भिकारीन आहे म्हटले, हिला हाकलून दे. बघा लक्ष देऊन ऐका महाराज, भिकारीन आहे म्हटले, हिला हाकलून दे. त्या बाईने हाकलून दिलं महाराज, धक्का दिला, आई खाली पडली. आई रडली महाराज, आईला पश्चाताप खूप झाला. काय करावं, नाईलाज असतो महाराज. हो, आईने काय केलं महाराज, आईला मनाच्या मनामध्ये आनंद एक झाला महाराज. फार दिवसानंतर आपल्या मुलाला एक वेळ डोळे भरून बघितलं म्हटले, फार आनंद लोटलं महाराज. धक्के देऊन काढून दिलं तरी सुद्धा आईला महाराज आनंद झाला. हो, आई गावामध्ये आली, छोटीशा झोपडीमध्ये येऊन बसली महाराज. हा बसली आणि त्या आईने एक पत्र लिहून ठेवलं. थोड्या दिवसाने आई गेली महाराज, आता वय झालेलं होतं. आई गेल्यानंतर जो शिक्षक मुलगा होता ना महाराज, हा तो एक दोन वर्षाने घरी आला महाराज. लक्ष देऊन ऐका, आई मेलेली होती, एक दोन वर्षाने घरी आला महाराज. घरी आल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारलं, म्हटले इथं म्हातारी राहत होती, ती कुठं गेली? म्हटले ती गेली देवाच्या घरी, 5-6 महिने झाले म्हटले गेली ती. हो, गेली म्हटल्यानंतर महाराज थोडं अंतकरणाला पाझर फुटला बरं का. आता शेवट आई होती महाराज बरं का. हो, आपलं ते जुनं घर बघितलं महाराज, त्याने जुनं झोपडं बघितलं, थोडा अंतकरणामध्ये त्याला हेलवून गेला महाराज तो. हो, मग घडला असा प्रसंग, आपला जो घराचा दरवाजा होता ना महाराज, झोपडीचा दरवाजा उघडला, दरवाजा उघडला, घरामध्ये शिरला. घरामध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा त्याच्या आठवणी जाग्या झाल्या महाराज लहानपणीच्या. हो, एक छोटीशी पेटी होती, त्या मुलाने ती पेटी उघडली. पेटी उघडल्यानंतर त्या पेटीमध्ये आईने एक पत्र लिहून ठेवलेलं होतं माऊली. पत्र असं होतं बरं का, ते पत्र असं होतं महाराज की त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, अरे बाळा तू कधीतरी माझ्या छोट्याशा झोपडीमध्ये येणार आहे हे मला चांगलं ठाऊक आहे म्हटले. हो, कधीतरी तू माझ्या या छोट्याशा झोपडीमध्ये येणार आहे हे मला ठाऊक आहे म्हटले चांगलं. हो, तू माझं हे पत्र वाचशील, पण हे पत्र लिहिलं होतं महाराज आईने की बाळा तू कधीतरी माझ्या घरामध्ये येशील, माझं हे पेटी उघडशील, कधीतरी माझं पत्र वाचशील. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं महाराज, त्या आईने बाळासाठी लिहिलेलं होतं की बाळा तू ज्या वेळेला लहान होता ना त्यावेळेला तू शाळेमध्ये खेळत होता म्हटले. खेळता 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 दगडावरती पडला आणि त्या दगडावरती पडल्यानंतर तुझा एक डोळा फुटला होता. लक्ष देऊन ऐका बरं का, एक तुझा डोळा फुटलेला होता आणि डॉक्टरकडे गेले. माझी परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती म्हटले. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की आई 2 लाख रुपये तुमच्या मुलाच्या डोळ्याला खर्च येईल म्हटले. हा, माझी परिस्थिती नसल्यामुळं दुसरा ऑप्शन विचारलं म्हटले मी डॉक्टरला. डॉक्टरने सांगितलं की आई तुम्ही जर तुमचा डोळा दिला तर तुमचा मुलगा दोन्ही डोळ्याने बघू शकेल म्हटले. म्हणून बाळा तू आज मला एवढे त्रास दिले ना, एवढा धक्का देऊन तुझ्या घराच्या बाहेर काढलं ना, पण एवढं वाच म्हटले की तुझा डोळा फुटला म्हणून मी माझा डोळा तुला दिला म्हटले, त्याच्यामुळे तू दोन्ही डोळ्याने पाहू शकतो म्हटले. हिला आई म्हणतात महाराज, ऐशी कळवळ्याची नाती करी लाभावीन प्रिये. आज या परिवारावरून मातृत्वाचं छत्र हरवलेलं आहे महाराज. आणि हे वर्ष श्राद्धाधिक हे कार्यक्रम जे असतात ना महाराज, हे केलेच पाहिजे बरं का. हो, केलेच पाहिजे महाराज, कारण हे करणं अतिशय गरजेचं आहे. का करणं गरजेचं आहे? कारण शास्त्रामध्ये असं म्हणतात महाराज की वर्ष श्राद्धाधिक दशक्रिया विधिधिक हे कार्यक्रम जर नाही केले ना महाराज, तर आपले पितर नाराज होतात म्हटले. काय होतात? नाराज होतात. आणि आपण जर कार्यक्रम केले नाही तर ते आपल्या नावाने बोट मोडतात म्हटले. हो, अह कटा त्याचे वंशी दुराचार पुत्र झाला. हो, बोलण्याच्या ओघामध्ये बघा या ठिकाणी सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम या काकड परिवाराने ठेवला. त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर नथू काकड आणि आमचे नथू बाबा काकड यांनी सुंदर असं कीर्तनाचं आयोजन केलं महाराज. उपस्थित सगळी नातेवाईक आप्तेष्ट परिवार सर्वांच्या चरणी
विनम्र भावाने अभिवादन करतो आणि बोलता बोलता जर माझ्या मुखातून एखादा वेडा वाकडा चुकीचा शब्द निघाला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष म्हणून या ठिकाणी सोडून जा महाराज, कोणी घरी घेऊन जाऊ नका बरं का। चांगलं असेल त्याने एखाद्याला जर वाटलं महाराज लईच बोलून गेला तर पुढचं सांगतो अजून तुम्हाला, ज्याला चार पोरं असतील त्याने पाचवा समजा। हा हो, आता कसे कानटाव करून आले, ज्याला पाच पोरं असतील, ज्याला चार पोरं असतील त्याने पाचवा समजा, ज्याला तीन असतील त्याने चौथा समजा, ज्याला दोन असतील ज्याला दोन असतील त्याने तिसरा समजा, ज्याला एक असेल त्याने दुसरा समजा, ज्याला पोरं नसतील त्याने मला दत्तक घ्या करावं राहत बाबा। तुम्ही घेता का तुमच्या नावाचं सातबारा माझ्या नावावर करशाल? नाही नाही नाही, एवढं काही लागत नाही महाराज। चला सगळा आनंद आहे महाराज, कीर्तनामध्ये अतिशय आनंद आहे। सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा विनम्र भावाने दंडवत करतो आणि सेवेला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर।